हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? होपसो सगळे चांगलेच असाल. आणि आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत एक मस्त असं रेस्टॉरंट जे आहे की ऑक्टन पिझ्झा. तर आम्ही आत्ता इथे आलो आहोत आर डेक्कनच्या पार्किंगमध्ये. इथे पार्किंगची सोय खूपच छान आहे, मल्टी लेअर किंवा मल्टी फ्लोअर पार्किंग याला तुम्ही म्हणू शकता. इथे गाडी पार्क करून आम्ही आत्ता निघालो आहोत आर डेक्कनच्या फर्स्ट फ्लोअरवरती, कारण ऑक्टन पिझ्झा हे जे रेस्टॉरंट आहे ते आर डेक्कनच्या फर्स्ट फ्लोअरवरती आहे. इथे तुम्हाला खूप सारी गर्दी दिसेल. आज आहे सॅटरडे, सो इथे फुल गर्दी आहे आणि त्यात आज ऑफर देखील आहे म्हणून जास्त गर्दी आपल्याला बघायला मिळते. इथे रेस्टॉरंटच्या बाहेर खूप गर्दी आणि गर्मी देखील होती आणि आमच्याकडे ओवी होती, सो त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की आतमध्ये बसायला. तसं तर आपला नंबर आल्याशिवाय म्हणजे वेटिंगला असेल तर आपल्याला थोडा वेळ थांबावं लागतं आणि मगच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. आपला टेबल रेडी झाल्यानंतर आतमध्ये ते बोलवतात आणि त्यानंतर आपल्याला ते बिल पे करायला लागतं. बिल पे केल्यानंतर ते असा एक रेड कलरचा बँड आपल्याला बांधतात, महाराजा बँड म्हणून, आणि त्यानंतर आपण आपल्या टेबलवरती जाऊ शकतो. इथली जी काही सेटिंग अरेंजमेंट आहे ती खूप म्हणजे खूप छान आहे आणि इथे स्वच्छता देखील खूप आहे. चला तर मग बघूया आतमधून हे रेस्टॉरंट कसं दिसतं ते. हे आहे इथलं बिलिंग काउंटर. त्यानंतर इथे आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे, तर तुम्ही इथे तुमच्या फॅमिलीला, तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा तुम्ही सिंगल देखील इथे आलात तरी खूप छान ऑप्शन आहे हा इथला. जसं की त्यांनी मेन्यू कार्डवरती मेन्शन केलं आहे की इथे 101 टाईपचे फूड आयटम्स आपल्याला दिसतील, तर खरंच मला वाटतं इथे खरंच 101 वरतीच फूड आयटम्स असतील. इथे हा सेंटर आहे चॅटचा, जिथे तुम्ही स्वतः चॅट बनवून घेऊ शकता, लाईक पाणीपुरी, पापडी चॅट वगैरे तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यानंतर सेक्शन येतो सूपचा. इथे 4 प्रकारचे सूप्स तुम्हाला भेटतील आणि दर महिन्याला ते चेंज होत राहतात कोणकोणते सूप वगैरे. आणि त्यानंतर चायनीजमध्येही खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. इथे तुम्ही बघाल तर नूडल्सचेच खूप सारे टाईप्स तुम्हाला दिसतील. सो मी इथे खूप सारं काही आहे खायला, तर मी थोडं थोडं का होईना पण सगळं ट्राय करणार आहे आज. आणि जर संपलं असेल तर ते लोक गरम गरम आणून इथे ठेवतात. आणि इथे बफेट सिस्टीम आहे, सो आपल्याला जाऊन तिथून सर्व करून घ्यावं लागेल. इथे स्टार्टरमध्ये पनीर चिली किंवा मंचुरियन वगैरे असे भरपूर टाईप्स आहेत, लाईक जिरा राईस किंवा दाल पण आहे. इथे मॅगीचे देखील खूप सारे प्रकार इथे तुम्हाला बघायला भेटतील. 300 रुपयामध्ये और काय चाहिए, फुल पैसा वसूल होईल इथून. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस देखील दिसतील, पण इथे सध्या संपलेलं आहे, ते बनवतात सो तिथे दिसत नाही आहे. आणि पास्तामध्ये तर एवढे प्रकार होते, लाईक चॉकलेट पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, मसाला पास्ता, खूप खूप सारे पास्ता. आणि मी सगळं थोडं थोडं ट्राय केलेलं आहे. आणि त्यांचा अशा पद्धतीचं लाईव्ह किचन आहे जिथे ब्रेड वगैरे सर्व काही हे स्वतः बनवतात आणि त्यानंतर पिझ्झा किंवा पिझ्झा बेस वगैरे ते दुसरं न आणता इथूनच बनवतात. ते सगळं फ्रेश असतं आणि गरमागरम आपल्याला ते सर्व करतात. जेव्हा आपण स्टार्टिंगला आपल्या टेबलवरती बसतो तेव्हा ते आपल्याला मिनरल वॉटर बॉटल प्रोव्हाइड करतात. इथे आम्ही प्लेटमध्ये थोडं थोडं वाढून आणलेलं आहे. इशूला फिंगर चिप्स खूप आवडतात आणि इथले खरंच खूप क्रिस्पी आणि छान होते, ती खूप त्याचा एन्जॉय घेते. तसं तर आम्ही सगळेच ह्या फूडचा एन्जॉय घेतो आहे, कारण कोणालाही असं चायनीज किंवा हे चटरपटर खाणं सगळ्यालाच आवडतं. सो तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या इथे, खरंच खूप छान आहे हे. जर तुम्ही बाहेर बघायला गेलात तर एक पिझ्झा ऑर्डर करायचं तर त्याची कमीत कमी 300 रुपये वगैरे किंमत असते. आणि इथे जर बघाल तर तुम्ही 300 रुपयामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्ही ट्राय करू शकता. सो हा बेस्ट ऑप्शन आहे, नाही विचार करता वगैरे तुम्ही सरळ इथे येऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. पुण्यामध्ये ऑक्टन पिझ्झाचे 2 ब्रांचेस आहेत, एक आहे ते डेक्कनला आणि दुसरी आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये. तर तुम्ही दोन्हीमध्येही म्हणजे दोन्हीपैकी कुठल्याही ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता हे.
तर मी दोन्ही ब्रांचेसचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करते आहे, तर तो नक्की बघा आणि नक्की विजिट द्या इथे. इथे बफेट सिस्टीम असल्यामुळे तिथे जाऊन आपल्याला डिशमध्ये सगळं वाढून घ्यावं लागतं आणि 4 आयटम असे आहेत जे आपल्याला इथे आपल्या टेबलवरती सर्व करतात. ते त्यापैकी 4 प्रकारचे पिझ्झा, 2 प्रकारचे गार्लिक ब्रेड आणि 2 प्रकारचं जे काही ड्रिंक आहे सॉफ्ट ड्रिंक ते आपल्याला आपल्या टेबलवरती आणून देतात. सॉफ्ट ड्रिंकमध्ये मिरिंडा आणि थम्सअप आहे. इथे आतमध्ये फुल आवाजात गाणे वगैरे लावले आहेत आणि इशू मस्त डान्स करते. खरंच इशूला खूप आवडली ही प्लेस. आमचं पूर्ण पोट भरून खायचं झालेलं आहे. पोटभर म्हणजे काय, पूर्ण तृप्त झालो आहोत आम्ही खाऊन. आता आम्ही निघालो आहोत रिटर्न आणि बाहेर जेव्हा आपण या रेस्टॉरंटच्या बाहेर पडू त्यावेळेस ती आईस्क्रीम आहे. तिथे पण त्यांनी सांगितलं आहे की 51 टाईप्सचे आईस्क्रीम आपल्याला देतील. त्यासाठी ते काय करतात, आधी जे आतमध्ये जाताना बँड त्यांनी दिलं होतं आपल्या हातावरती ते कट करून घेतात, कट करतात आणि मग आपल्याला आईस्क्रीम ते देतात. तर इथे आईस्क्रीममध्ये देखील खूप सारे प्रकार आहेत, लाईक मँगो, बटरस्कॉच वगैरे सर्व काही. इशूला पिस्ता आवडतो सो इशूनी पिस्ता घेतला आहे आणि मला बटरस्कॉच आवडतो सो मी बटरस्कॉच घेतला आहे. आता तुम्ही बघाल तर क्राऊड खूप सारा कमी झालेला आहे ॲज कम्पेअर टू स्टार्टिंगला. जेव्हा आम्ही आलो तेव्हा खूपच गर्दी होती, सो आता तेवढी गर्दी आपल्याला बघायला नाही मिळत आहे इथे. इशू आणि ओवीचं तर हे आता 4थं किंवा 5वं आईस्क्रीम आहे असं म्हणाला तरी काय हरकत नाही, कारण ते ओवीला तरी एवढं आईस्क्रीम आवडतं. बापरे, तुम्ही बघतच असाल आता. खरं सांगू का, फ्रेंड्ससोबत येण्यात काही वेगळीच मजा असते. जसे की आत्ता आम्ही आलो आहे कोमल आणि निखिलदादासोबत आणि मस्त भरपूर एन्जॉय केलेला आहे आम्ही. तुम्ही पाहिलंच असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे आम्ही तुळशीबाग किंवा बाकीच्या ठिकाणी जेवढं फिरलो आहे त्याच्यामध्ये खूप सारा एन्जॉय केला, यांची खूप छान कंपनी मिळाली आम्हाला याच्यामध्ये. निखिल दादाची ते फुल कॉमेडी चालू आहे, आम्हाला हसवण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा. कोमलला आता आईस्क्रीम बस झालंय सो ती त्यांना द्यायचा ट्राय करते बट ते नाही घेतेत. त्यांचे देखील फुल झालेले. कोमल पार वैतागली आता. तर फ्रेंड्स, कसे वाटले कोमल आणि निखिल दादा आणि त्यांच्यासोबतचा आमचा हा व्लॉग आणि हे ऑक्टन पिझ्झा रेस्टॉरंट हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया अशाच एका व्लॉगसोबत, अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.